कामाचे दशकाचे ऋणानुबंध प्रेमाचे विश्वासाचे आहेत आणि अर्थातच पवारसाहेब आले आणि पवारसाहेबांना बारामतीत असते एक वेगळी ऊर्जा दोन्ही बाजूंनी असते. खर तर हे कार्यक्रम नसून एक घरगुती गाठीभेटी ट्रायपॉड दुसरं परीक्षांचा गोंधळ काही कमी होत नाही. युजीसी नेटची परीक्षा रद्द केली सर नाही पण नेटचा अनुभव गोंधळ संपत नाही. सातत्याने अतिशय असंवेदनशील सरकार आहे. शेतकरी असू दे विद्यार्थी असू दे महिला असू दे नीटची परीक्षेमध्ये झालेला गोंधळ आणि मग तलाठ्याची पण परीक्षेमध्ये ह्यांना जमत नाही. युजीसीचा एक इश्यू आहे. सातत्याने तंत्रज्ञान जेव्हा एवढं चांगलं एकीकडे होत आहे तेव्हा या परीक्षांमध्ये सारखेच घोटाळे कसे होतात. माझं तर म्हणणं एसआयटी इन्क्वायरी करा काहीतरी उच्चस्तरीय इन्क्वायरी झालीच पाहिजे. कारण का एकदा एखाद्या गोष्टी मी समजू शकते तंत्रज्ञानामुळे पण वारंवार कसं काय ते गोष्टी काहीतरी कुठेतरी दिसतंय. पोलीस भरतीतही काही मुलं गेली 2-3 दिवस आंदोलन करताय पुण्यात कारण त्यांना 4 महिन्यांची मुदत वाढून हवी होती सर्टिफिकेट मिळाले नाही सरकार दखल घेतली. आंदोलन जोपर्यंत तीव्रता वाढत नाही तोपर्यंत हे सरकार इतकं माझं म्हणणं आहे कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी संवेदनशील असलंच पाहिजे. काही मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकारने ऐकून तर घेतल्या पाहिजे. तुम्ही मायबाप सरकार आहात. 200 आमदारांचं हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे पण मग दुखणी वाढत आहेत राज्यात कमी होत नाहीये. लोकांचं दुःख ही मुलं किती कष्ट करून पोलीस भरती करतात त्यांचं ऐकून तर घ्या आणि मार्ग काढा. मला असं वाटतं आता पुढे या सरकार काय निर्णय घेतात ह्याच्याकडून आपल्याला बघावं लागेल. ऑर्डरही अतिशय बारकाईने वाचावी लागेल कारण आता ह्याचा इम्पॅक्ट आपल्या भागातही किती होतो याचाही अभ्यास केला पाहिजे. ताई मुंबईमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली त्याकडे तुम्ही कसं बघता जवळपास 16 वार तिच्यावरती एका पाण्याने. क्राईम सातत्याने या राज्यात वाढलेला आहे. ड्रग्स वाढलेले पुण्यामध्ये जी घटना झाली त्याच्यातला तुम्ही बघितलं म्हणजे ब्लड सॅम्पल्स बदले स्टोअर यांची हिंमत होती. म्हणजे प्रशासन आणि म्हणजे लोक नाराज होतात माझ्यावर मी बोलले की पण माझा एकच प्रश्न आहे या राज्याच्या गृहमंत्र्यांना की सातत्याने गृहमंत्रालयाच्याच कंप्लेंट का वारंवार या राज्यात दिसतात. महिलांवर होणारे अत्याचार वाढले हिट अँड रनच्या केसेस या राज्यात वाढल्या मग वर्दीची भीतीच कमी झाली आहे का. त्या वर्दीकडे बघून आम्हाला अभिमान मिळतो. आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान. मग असं का असं होतंय की सातत्याने मग ड्रग्ज असू दे ऍक्सिडेंट असू दे क्राईम असू दे या महिलांविरोधी ज्या सगळ्या घटना होत आहेत याच्यात वाढ सातत्याने. महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हा माझा डेटा नाहीये केंद्र सरकारचा क्राईम ब्युरोचा डेटा. 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांचं जीवन संपवलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त. नुसता कापूस आणि सोयाबीन नाही दुधामध्ये पण अडचणी आणि कांद्यामध्येही आहे. त्यामुळे अनेक पिकांमध्ये सातत्याने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्याचं गंबरडं मोडण्याचं पाप जो आपला अन्नदाता आहे त्याच्याबरोबर अतिशय चुकीची धोरणं म्हणजे हे फक्त चुकीची धोरणं केल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलेला या सरकारच्या. सुजय विखेंनी व्हीएम वर संशय घेतला अर्ज केला आयोगाकडे काय याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं. दुसरं असं ओबीसीचं आंदोलन अजूनही आज 8वा दिवस आहे जवळपास. आज आंबेडकर तिकडे गेलेत साहेबांनी आवाहन केलं की एक केंद्राने लक्ष घातलं पाहिजे तसं अजून साहेब राज्य सरकार लक्ष घालत नाही. राज्य सरकार हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे. आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे जे विरोधा पक्षात जेव्हा होते तेव्हा पूर्ण ताकदीने आंदोलनाला सगळ्यात पुढे होते पण सत्तेमध्ये येऊन 10 वर्ष झाली आहेत. केंद्रामध्ये 10 वर्ष 300 खासदार होते. त्याचे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी करावी लागते ह्या आरक्षणासाठी ती अनेक राज्यांसाठी केलेली आहे त्यांनी. मग आपल्यासाठीच आणि महाराष्ट्राच्या मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या साठी का नाही हे सरकार करत. इथे 200 आमदार दिल्लीत खासदार आहेत आणि जर त्यांनी आरक्षणाचं बिल आणलं आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू.
काही निवडणूक झाल्यापासून युगेंद्र पवार सातत्यानं जे आहेत ते बारामती विधानसभेचा दौरा करतायत. कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते की त्यांना आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी, याबद्दल काय तुम्हाला ते आता दिसायला लागले? ते गेले 3-4 वर्ष बारामती काम करतायत, फक्त तुमची नजर त्यांच्यावर आहे. उमेदवारीची मागणी केली गेली आहे की विधानसभेत त्यांना पक्षामध्ये पहिलं आमच्या सीट वाटपाची निर्णय मला वाटतं 25 का 26 महाविकास आघाडीचे सगळे आमचे वरिष्ठ नेते बसतील. त्यानंतर प्रत्येक पक्षाने किती सीट लढायची याची सविस्तर चर्चा होईल. त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाला कुठली सीट मिळते त्याच्यात पक्षाची जी स्टिअरिंग कमिटी असते ती तो निर्णय घेईल, कारण का किती किती इच्छुक कुठल्या कुठल्या मतदारसंघात आहेत. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, सगळा प्रोसेस फॉलो केल्यानंतरच कुठल्या सीटमध्ये कोण लढणार हा निर्णय पक्ष घेईल. वहिनी पण दौरा करतायत, आज स्वागत सगळं स्वीकारतायत, राज्यसभा खासदार झाल्या त्यामुळं म्हणजे तेही जरी पराभव झाला असला तरी मागे हटायला तयार नाहीत. स्वाभाविक लोकसेवेमध्ये का लोक सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फिरायचा अधिकार आणि चांगलं ना, जेवढे लोक जास्त काम करतील तेवढा आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होत असेल तर चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की मी दादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे, ते परत तुमच्याकडे येतात की नेमकं काय चालू आहे, किंवा जे गेलेले आमदार आहेत त्यांना परत घेण्याचा काही विचार आहे का, किंवा असं काय पद्धतीने कॉन्टॅक्ट केलं? तुमच्याच चॅनलवरील बातमी पाहिली पण मलाही ती फारशी समजली नाही, त्याच्यामुळे मला नक्की पुढे काय झालं. गेले 2 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचे अनेक पाण्याचे प्रश्न असतील, MIDC च्या प्रश्नामध्ये खरं तर व्यस्त आहे, त्यामुळे मला फारसा वेळ याचा फॉलो करायचा नाही. तरी अधिवेशन आता सुरू होत आहे केंद्रातले, तुम्ही जाणार आहात आता सुरुवात, मी ऑब्व्हियसली चौथी टर्म आहे, कुठले नवीन मुद्दे असतील? सगळे नवीन मुद्दे नाही, महत्वाचे मुद्दे खरंच आहेत, त्याचे काही दुर्दैवाने म्हणजे मला दुःख वाटतं तुम्हाला सांगताना, त्याचे काही मुद्दे खरंच नवीन नाही. म्हणजे नीटची परीक्षा, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि हमीभावाचे प्रश्न, हे महाराष्ट्रातून प्राधान्याने 2 प्रश्न हे आम्ही म्हणजे नीटची परीक्षेचे डिस्कशन त्याच्यावर मागवलं. मला वाटतं अमोलदादांनी किंवा दिलेश लंकेंनी ऑलरेडी आम्ही त्यांच्या नावाने ते म्हणजे एक पक्ष म्हणून आम्ही सगळेच विषय एकत्र मिळून बसून त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. त्याच्या लिस्टमध्ये प्रत्येक खासदारांनी आपापल्या सूचना दिल्या आहेत, त्याचं पेपरवर्क आम्हाला नीटवर डिस्कशन तातडीने हवं आहे. नीटच्या या परीक्षा किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षेवर चर्चा आम्हाला तातडीने हवी आहे सरकारकडून. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आणि इन्व्हेस्टमेंट ज्या पद्धतीने अनेक राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रावर होणारा सातत्याने अन्याय, म्हणजे आपली मुलं शिकतायत कष्ट करतायत पण त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात जात आहेत, याच्यावरही चर्चा आम्ही केंद्र सरकारकडे मागणार आहोत. आणि महाराष्ट्राला सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय का हा प्रश्न त्याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागेल. दुसरं शक्तीपीठ असेल, हायवेला विरोध होतोय आणि वाढवण बंदराचं मंजूर केलं, लोकांचा विरोध आहे, म्हणजे लोकांचा या दोन्ही प्रोजेक्टला विरोध आहे तरी सरकार ते रेटून पाहते. असं रेटून आता होत नाही, कारण लोकांमध्ये जे विकास हा झालाच पाहिजे पण तिथल्या स्थानिक लोकांचं ऐकून त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे समजूनच करावे लागेल. रेटून गोष्टी आम्ही खपून घेणार नाही, कुठलाही प्रश्न असू दे कुठलाही. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कधीपर्यंत जो आहे 25 किंवा 26 एक मीटिंग आहे, 25 तारखेला खरं होती पण मला वाटतं काँग्रेस पक्षाची एक मीटिंग लागते दिल्लीला, तर त्या या आठवड्यातच या 25-28 त्या काही 2-4 दिवसातच महाविकास आघाडीची. थँक्यू.